राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरी महाराज यांचे कृपापात्र शिष्य मठाधिपती योगीराज स्वामी माधवगिरी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी वरात करून राजाच्या गद्रात स्वागत करा. व्यासपीठा समोर गर्दी कमी करा. मुरली मनोहरले माधव मुरली मनोहरले विश्वच माझे घर अशी असणारे जसे माऊली आहे जसं माऊलीचं स्वरूप असलेले परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य स्वामी माधवगिरी महाराजांचं आपण टाळ्याच्या गदरात स्वागत करायचं आहे. कृपया सर्वांनी थोडं समोर येऊन बसा. हे तिथं जे बसलेले खुर्चीवर कोणीही खुर्चीवर बसू नका. समोर आपण जय जनार्दन सुंदर स्वागत करत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गदरात स्वागत करायचं आहे. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरी महाराज यांची कृपा पात्र शिष्य
पवन दिदरी दिव्या दैवता शरण दिदरी दिव्या दैवता शिकवण दिदरी दिव्या दैवता शरण दिदरी आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान नर्मदेश्वर महादेवाच्या कृपेने भगवान श्री जनार्दन स्वामी यांच्या स्मृती मंदिराच्या आणि शिलापूजनाच्या निमित्तानं आदरणीय सद्गुरुसाहेबरायण महामंडलेश्वर अध्यक्ष श्री शिवगिरी महाराजांनी आग्रह केला की
तुम्ही तुम्ही शिलापूजन करायला मुहूर्त काढून द्या. आता संतवृत्ती धारण केल्यामुळं तुम्हाला थोडं बसावं लागेल. जेवण करून आलं का? अरे तेव्हा नंतर आहे काय काय आहे हा, मग काही चिंता नाही. ते महत्त्वाचं आहे. आधी विठ्ठल, विठ्ठल अगोदर पाहिजे, मग विठ्ठल. शिलापूजनाचं मुहूर्त काढून शिवगिरी महाराजांची रास कुंभ आहे. तुमच्यासाठी केलेला अभ्यास हा, मला तशी संन्याशाला तशी जरूर नाही. जनार्दन स्वामीने सुद्धा सांगितलं, काय वाचतं बाबा हे पुस्तक वाचतं, भविष्यशास्त्राचं. भविष्यशास्त्राचे दोन भाग आहे, सामुद्रिक शास्त्र आणि एक कुंडलिनी शास्त्र. सामुद्रिक शास्त्र म्हणजे आत म्हणजे बाबा हातावरच पाहून नाव हा चोर आहे, या बिचारी आहे हे समजलं जातं माणसाला. हे साधूला कळून चांगलं नाही, मग कोणाचे कोण दोष दिसतात. मग ठीक आहे बाबा, तेव्हापासून पुस्तक झाकलं, परत नाही वाढलं. पण माझ्या माय बहिणी येतात, काही त्रासिक लोक येतात, मग त्याच्यासाठी सामुद्रिक शास्त्र नाही पण कुंडलिनी शास्त्र थोडं पाहिलं. तुम्ही जर अभिषेकाचा संकल्प जर चांगला ऐकला असेल, तर ज्या दिवशी गुरु महाराज ज्या राशीत असतात त्या राशीमध्ये जर कोणत्याही प्रकारचं भूमिपूजन असो, तुमच्या बंगल्याचं असो, घराचं असो, विहिरीचं असो, त्या दिवशी जर केलं तर ते काम सिद्धी जातं. ऐकलं का, आज कुंभराशीमध्ये भगवान गुरुदेव आहे, सूर्यनारायण जाऊ द्या कोणत्या राशीत असो, ते विचार सगळ्या राशीत आहे. पण ज्या राशीमध्ये ध्यान देऊन ऐकलं पाहिजे. प्रवचन म्हणजे नुसतं विनोद नाही. आणि म्हणून असं सहज मुहूर्त काढून दिलं. सोमवारी त्यातल्या भगवान शंकराचं वार आहे आणि सद्गुरु जनार्दन स्वामी तरी कोण आहे? आम्ही ठिकठिकाणी बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही धर्म जागो जनार्दनाचं, हे माऊलीचं वचन आहे, धर्म जागो निवृत्तीचा, कर्मधर्म लोकले माझे पिठाला निसंदेह, धर्म जागो निवृत्तीचा हरिनामे उत्सव. एकाने विचारलं, विद्वान होतं विचार, त्यांना मी नमस्कार केला, म्हणा काका असं आहे, संत निवृत्तीनाथ महाराज कोणाचे अवतार आहे? म्हणजे शिवाचे. आमची श्रद्धा आहे की सद्गुरु जनार्दन स्वामी सुद्धा शिवाचेच अवतार. आणि दोन्ही शिवाचं नाव बदल म्हणून काय झालं, 108 नाव आहेत, 1000 नाट नाव. धर्म जागो जनार्दनाचं एकच येते. भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन. आणि म्हणून संत आणि साधू हे थोडं भेद समजून घ्या. आणि भेद नाही, साम्य, वृत्ती वेगवेगळी असू शकते, ते समजून सांगायचं आहे. आता शिवगिरीजी महाराज प्रवचन करतात, कीर्तन पण करतात, कथा पण करतात. संतोषगिरी महाराज कीर्तन, प्रवचन, कथा करतात. तिकडं मराठवाड्यामध्ये महेशगिरी बाबा कीर्तन करतात, प्रवचन करतात, कथा करतात. राघवगिरी महाराज सगळ्यात आता 66 संपूर्ण 67 लागले आहेत. माझ्या बरोबरचं काल गावाकडचे लोक आले, आणि बाबा मोठं मारुतीचं मंदिर बांधलं तुम्ही, प्राणप्रतिष्ठेला चला. म्हणजे तुम्ही आलो होतो त्यावेळेस, तुम्ही सर्व लहान होते, 43 वर्षपूर्वी. आता शक्य नाही म्हणलं, कारण काय संन्याशानी एकदाच जायचं असतं जनोभूमीने, खूप आग्रह केला. त्यावेळेस मग कसे आले, म्हणजे त्यावेळेस सगळे म्हातारे माणसं माझ्या वडिलासारखे होते, त्यांचा आग्रह केला म्हणून आले. आता तुम्ही त्यांचे नातू आहे, येता येणार नाही. सगळे कार्यक्रम बहुतांश संतोषगिरी महाराज ही मंडळी करते. आता रिटायरमेंटला म्हणलं, ह्या आकुड आहे, पूर्वीची आठवण आली मित्र मंडळीची. सगळे व्यवस्थित, पण ज्यांनी जनार्दन स्वामीकडे आपल्याला आणलं त्याचं मात्र मान निर्माण झालं, त्याचं वर्ष श्राद्ध होणे आज वाईट वाटलं थोडं, की
संसारी जीव आहे, काही झालं असेल कमी जास्त रोग. मला सांगायचं हे की सर्व मंडळी करायला लागल्यानंतर आपण थोडं थांबलो पाहिजे. जनार्दन स्वामीने अगोदर तपश्चर्या केली, मग हे कर्मयोग मानलं. तिसरा अध्याय याला लोकसंग्रह म्हणतात. मंदिर बांधणे, आश्रम बांधणे, गोशाळा करणे, विद्यार्थ्यांची सेवा करणे, दवाखाना काढणे, शाळा काढणे, हे लोकसंग्रहार्थ कर्म जनार्दन स्वामींनी तपश्चर्यानंतर केले. आणि हेच कर्म त्यांनी या देहाकडून 43 वर्ष करून घेतले. आता काय करायला पाहिजे? आता त्यांनी जी तपश्चर्याचं साधनं केली, जी अनुभूती अनुभव वेगळा, अनुभूती वेगळी, त्यांनी केलेल्या ईश्वराची अनुभूती घ्यायचं हा वेळ आहे. आणि म्हणून सगळ्याला मी हात जोडतो की बाबा आता कार्यक्रम हे मंडळी करतील, आपल्याला आग्रह करू नका. पण हे कसं आहे, हे कारखान्याचं भाग असं आहे की इथं खूप इच्छा पूर्ण झाल्या. जी आमची आध्यात्मिक इच्छा राहते, आमची लोकांची काय इच्छा राहणार, नातू पंतू हे थोडी असतात, गाय संपत्ती आश्रम, ही वृत्ती माधवीर बाबाची नाही. या वृत्तीने जनार्दन स्वामीकडे आलो नाही, केवळ आणि केवळ आध्यात्मिक ज्ञान व्हावं. पण आपल्या गुरुदेवाला आवडतं ना, मग ते आपल्याला आवडायला पाहिजे. आपल्या पतिदेवाला आवडतं ना, ते आपल्याला आवडायला पाहिजे. मला जे आवडतं ते त्यांना आवडलं पाहिजे. ही ती न ही ती पत्नी नाही, ती बायको. पुढचं नाही सांगत, ती काहीच ऐकत नाही, ती मग काही सांगायची गरज असते. ते आय लव यू आहे. शिष्याचंच असं आहे, शिष्याचं पण असं आहे. आणि म्हणून देव सद्गुरु जनार्दन स्वामी हे संत होते, साधू होते, याच्यावर थोडा विचार करण्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेचा एक श्लोक सेवेसाठी घेऊ. आपण सर्व पंचक्रोशीतून आलात, शिलापूजनाला बसलात, आणि सर्वांना आणि सर्वांना ज्येष्ठ वरिष्ठांना, जुने गुरुबंधूंना, भावी बंधू भगिनींना व्यासपीठावरून माधुगीर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन. व्यासपीठावर बसलेले आदरणीय सद्गुरु साहेबरायण श्री श्री 1008 महामंडलेश्वर आठक आखाड्याचे अध्यक्ष श्री शिवगिरी महाराज आमच्या दशनाम संन्यासी प्रमुख प्रणाम, त्यांना ओम नमो नारायण. माझे गुरुबंधू, मी लोक म्हणतात तुमचे शिष्य तर 3 महामंडलेश्वर झाले झाले. अरे शिष्य नाही, ते गुरुबंधू आहे. फक्त एवढ्याचे वयानं मोठा आहे म्हणून मी ज्येष्ठ गुरुबंधू, आणि ते कनिष्ठ लहान गुरुबंधू. मी ज्यांना शिष्य कधी मानलं नाही, माझे गुरुबंधू आहे ते. आणि भगवान जो कोणी असेल गुरुबंधू, महात्मा लोकांचे मला नाव माहीत नाही, पण त्यांच्या चरणी ओम नमो नारायण. प्रक्षेपणाच्या माध्यमातून कोणी आमचे साधू संन्यासी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. हरिभक्तपरायण कोणी पाहत असतील त्यांना जय हरी आहे. भजनी मंडळामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज आणि कुशारी महाराज चांगलं म्हण बा, आणखी कोणी याचा ज्ञान आलाप म्हणला ते सर्वांना जय जनार्दन. गंधर्व मंडळी यांना नमस्कार आहे, जय जनार्दन. त्याशिवाय नाही, एखादी माय बहिणी असावी, तिनं काळी साडी परिधान केली असावी, ती गोरी असावी, ती जशी आणखीन शोभून दिसते. याचं वर्णन कवी करतात की पावसाच्या धारा येते जरा जरा, झाकळले ना बघ सोसाट्याचं वार, ढगावर वीज झळकेसे तेज, काळ्या शालूवरी जरी काठांचा किसास, काळ्या वस्त्र घालते जरी काढत वाचतो ती भजनी मंडळी. आणखीन शोभा आहे ते प्रवचनाला केलताना संतोषगिरी महाराजांना कार्यक्रम, मला माहीत नाही प्रवचन आहे आजी प्रवचन म्हणून, तर तयारी करावं लागते आता, कारण खालून लगेच कॉमेंट येते बाबा हा दृष्टांत राहिला त्याच्यावर. ते काय मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही ताई, 7/7/2007 त्याची 7 सोडून दिली आणि तुमची 7 धरली, काहीच नाही माहिती. हे लोक असं सांगतात यूट्यूब यूट्यूब आहे फलाना आहे बिस्तर, म्हणलं माझी ट्यूबला बंद आहे, काहीच माहीत नाही त्याच. पण करतात मंडळी म्हणून थोडंसं विचारपूर्वक बोलावं लागतं, आणि मोठमोठे लोक पाहतात तर ते कमेंट्स करतात हे असं येते चांगले आहे, सांगितलं पाहिजे कोणी काय राहिलं काय राहिलं, म्हणजे सारखं लक्ष देऊन ऐकतात याच्यात आनंद आहे आम्हाला. श्री आनंदकुटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला ज्ञान ज्ञान योग समजून सांगताना 7व्या अध्यायामध्ये आणि
19व्या श्लोकामध्ये अशा महापुरुषांचं वर्णन प्रत्यक्ष जगद्गुरू श्री कृष्ण परमात्मा करतायत. तो श्लोक आणि सेवेसाठी घेऊ आणि आपली अल्पस सेवा आणि कर्मपूजन भूमिपूजनाचं शिलापूजन थोडंसं माहिती तुम्हाला असावी म्हणून थोडं सांगून सेवा संपू. भगवान उवाच बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभम्. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभम्. श्री ज्ञानेश्वर माऊली लिहित आहेत, जे तो विषयाचे मोठ झाडी माझी काम गौदाची साकडी सुकोनी आला पाडी सद्भावनेच्या मग साधू संगे सुबुटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवर्तीची या वटा डावलोनी तैसीच गुरुकृपा उखा उसळली ज्ञानाची ओत पलपडली तेथे साम्याची सिद्धी उघडली दयाच्या दिठी. बोल हरी बोल, बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल, हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल, हरी बोल हरी बोल हरी आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडसं अमृत हे द्यावं हे दररोज पोटात गेलं पाहिजे याची आज आवश्यकता आहे. आणि आता केवळ लोकोपकारासाठी हे जे वाचलं असेल, जे गुरु माऊलींनी सांगितलं असेल, जे व्यासपीठावर बसल्यानंतर जे स्मरण होतं तेवढंच कार्य आता करू शकतो, बाकीचं धावपळ कार्य करणं शक्य नाही. म्हणून पार्थ वस्तु सुधीर भोगता दुग्ध गीतामृत महात्मा. भगवान श्रीकृष्ण रूपी गाय आहे, अर्जुन रूपी वासरू आहे. गाय वासर करता दूध देते आणि ती दुबली की आपण सर्व परिवाराला ते दूध मिळतं. अशाच प्रकारचं आज हे परमामृत विज्ञानाच्या माध्यमातून एवढं प्रगल्भ झालं महाराज, काय सांगू तुम्हाला. 450 भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर, विशेष आणि विशेष मला काल कौतुकाचा विषय असा वाटला की अंधशाळेतल्या मुलांना काही शाली वगैरे वाटायला तुम्ही चला म्हणून बाबा मला पायऱ्या चढता येत नाही, मग त्या मुलांना खाली बोलू पण तुम्ही त्यांच्या त्या तिथलच्या एका अंध व्यक्तीने सांगितलं की बाबा फार उपकार झाले आमच्यावर, श्रीमद भगवद्गीता रूपी ज्ञानेश्वरी ब्रेन लिपीमध्ये काढली जे आम्ही अंध लोकसुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण करू शकतो. एवढा आनंद झाला मला माझ्या मला तर भरभरून आलं की अंध लोकसुद्धा पारायण करू शकतो. याच्यापेक्षा विज्ञानाची प्रगती मी जास्त काय सांगू. ज्ञान विज्ञान संयुक्त म्हणून भगवंताने 2500 वर्षापूर्वी सांगितलं की ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घातली पाहिजे. ही सांगड फार महत्त्वाची. आता तुम्ही कोरोनातल्या कथा सांगितल्या तर मुलांना आवडणार नाही, कसं काय शक्य आहे, काय दाखवतात टी व्हीच्या माध्यमातून ते बी आवडत झालं. आता कोणतं तरी रामायण चालू होतं, मी पाहतो रामायण टी व्ही पण पाहतो. तर सीतामायला तिकडे घेऊन गेला रावण तिथं अशोकवनामध्ये, अनेक लोकांचे प्रयत्न झाले, तिला त्रास देण्याचे प्रयत्न झाले, अमुक झाले तमुक झाले, इंद्रजिताने तिला बळजबरी उचललं आणि नावेत बसवलं आणि लावेला लात मारली. नावेला लात मारली तर नाव इकडच्या कडाला आली. तिथं रामप्रभू आणि शिलापूजनच करत होते रामेश्वराचं. कमाल झाली, कसे लोक पाहतात, कोणत्या रामानं तुम्ही काढलेलं एका लातीत 100 योजन
अरे मारत राहिलं सुद्धा अशी वाटली ती गोष्ट. आणि हा इंद्र नुसती लात मारत इकडं नाव आले तरी लोक पाहतात कोणत्या रामायण तुम्ही काढलंय. माझे जेवढे रामायण वाचले तेवढ्यात तर नव्हती एक आता म्हणजे यांच्या रामायणात आहे चंपू रामायण असलं पाहिजे गप्पा मारायचं काय अर्थ नाही. अशी विज्ञानाची प्रगती पण चांगली नाही ही प्रगती चांगली आहे. आम्ही अध्यात्म क्षेत्रातली मंडळी आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की आपण जर सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सान्निध्यात आलो नसू काय म्हणलं सांग मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाटा. मला सांगा सत्कर्माची वाटा आपल्याला समजली असती. कुळे साहेबाच्या माध्यमात हो कारखान्याच्या शर्मांच्या माध्यमात हो दरवर्षी बाबाजी इथे यायचे किती त्रास. शिवगिरी महाराज लहान होते त्यावेळेस त्यांना माहिती होतं बाजूला किती त्रास होतो. आता सत्पुरुष होते ते त्रास बाजूला ठेवत होते काढून आणि ज्यावेळेस भोगायचे त्यावेळेस भोगू शकत होते अशी त्यांच्यामध्ये शक्ती होती. असे आज सर्वसामान्यमध्ये आमच्यामध्ये एक नाही शक्य नाही. आणि म्हणून दरवर्षी या ठिकाणी यायचे आणि कारखान्याची त्यावेळेस चांगली भरभराट पण होती आणि इथं बाबाजींची वर्णपुटी बांधली आणि कितीतरी मुक्काम या ठिकाणी झाले. देव काय सांगू तुम्हाला आता विज्ञानाच्या माध्यमातून जर सांगायचं ठरलं तर एक सानप नावाची एक सुकन्या आहे मानव संप्रदायाची तिला माहिती कोणतं सांगितलं असेल की माधवगिरी बाबा वाचन पुष्कळ करतात तिनं एक ग्रंथालय बी पाहिलं असेल कदाचित. आणि ती आली आणि तिनं माझ्याकडे एक मोठं पुस्तक दिलं चक्रधर स्वामींचं. म्हटलं काय ताई म्हणे चक्रधर स्वामीवर मी PhD केली. म्हटलं कोणता विषय होता. म्हणजे चक्रधर स्वामींनी गंगातीर म्हणजे गुजरातपासून इकडं आले आणि त्र्यंबकपासून तर राजमहेंद्रीपर्यंत आणि त्यांनी तीर्थयात्रा केली गंगेच्या काठाची गोदावरीची. याच्यावर मी PhD केली नीट लक्ष देऊन आहे सुशिकी तुम्ही या त्यानं थोडा असेल कमी निशाणी अंगठा. म्हटलं तर आपण वाचो आणि काही काही त्रुटी असेल तर सांगा निसंकोचपणे सांगा काही त्रुटी असेल. म्हटलं ताई तू PhD माझ्या पेक्षा 6 वर्ष जास्त शिकलेली आणि मी कशी काय त्रुटी काढ नाही म्हणजे काढलीच पाहिजे काहीतरी सांगा. PhD ज्यांनी ज्यांनी प्रबंध सादर केला त्यांनी सांगितलं काही त्रुटी नाही वाचलं सागर होता. आणि माझे आई वडील मानव संप्रदायचे वाचल्यानंतर सांगितलं की ताई माझी जन्मभूमी मराठवाड्यातली आणि माझ्या जन्मभूमीपासून तर गंगामाई जवळपास 100 किलोमीटर आता आणि त्या जवळच एक माटेगाव म्हणून गाव आहे आमच्या आई वडील तिथे खेटे करायचे ते चक्रधर स्वामींचं स्थान आहे. का सांगायचं शिलापूजन का जनार्दन स्वामीच्या जागेला एवढं महत्त्व हे याच्यावरून तुम्हाला समजेल. 1200 वर्षापूर्वीचा ऐतिहास मी सांगितलं आहे की ज्या अर्थी चक्रधर स्वामींनी गंगेच्या तीरातीरानं यात्रा केली आणि मग तिथं कसं काय स्थान आहे 100 किलोमीटरवर. मग बाबा तुम्ही ज्याचं उत्तर सांगा त्रुटी काढल्यानंतर उत्तर तुम्हीच सांगायला पाहिजे. म्हणजे काही असं होतं त्यावेळेचा काळ असा होता की रूढी परंपरा अंधश्रद्धा एवढी समाजामध्ये वाढलेली होती आणि छुआछूत अनटचबिलिटी ज्याला अपरस्पर्श निवारण म्हणतो आपण इतकं वाढलेलं होतं. निमित्त मात्र चक्रधर स्वामींनी गंगा तीर निवाडलं आणि मग इकडे 100 म्हणून निपाड की गंगा जवळ निपाडला निपाडलं स्थानी चक्रधर स्वामी प्रत्ये तर 100-125 किलोमीटरवर आलं. मग असे ठिकाणी जाऊन जाऊन जवळपासचे जे गाव आहे आणि बहुतेक गावं गंगेच्या किनारीच होते आणि जी ज्या गावाची जी नदी आहे ती येणे त्याने प्रकारे गंगेलाच मिळत होती. म्हणून किमान 50-100 किलोमीटर जाऊन नुसते तीर्थयात्रा करून स्नानधंदा करून नाही केलं धर्मप्रचारासाठी इतके इतके लांब फिरले आणि मग त्याने धर्माचा प्रचार केला. आणि म्हणून ते केवळ आणि केवळ गंगातीरावरच नाही फिरले आणि धर्मप्रचारासाठी जनार्दन स्वामीची उलट झालं ते मराठवाड्यात निर्माण झाले पश्चिमेकडे येऊन ही गंगा उलटी आली ही ज्ञानगंगा आहे हे उलटी आली चक्रधर स्वामी गुजरातून इकडं आले. मला सांगायचं हे द्या हो की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी स्पर्श केला चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी थांबले
त्या त्या ठिकाणी त्या स्थानाला विशेष महत्त्व झालं. यदा कदाचित चक्रधर स्वामी चालताना एखाद्या दगडाला त्यांचा पाय लागला असेल तर त्या संप्रदायाची मंडळी एवढी भाविक आहे की त्या दगडाला ते विशेष मानतात, त्याची पूजा करतात. आता मला सांगा, असे महापुरुष सद्गुरू जनार्दन स्वामी एक तर संत पण होते आणि एक तर साधू पण होते. संततेची जाणा जगी, संततेची जाणा जगी, संततेची जाणा जगी, दया क्षमा संतांचं मूळ लक्षण आहे. दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान. तुलसी दयान छोडिये घटने प्राण आहे तब तक दया छोडणार नाही. हा 43 वर्ष त्यांच्या सानिध्यात राहिला. एक सद्गुरू, एक सदभक्त होता, पुष्कळ सेवा केली त्यांनी आणि त्यांच्याच विरुद्ध त्रास दिला. त्यात आम्ही विद्यार्थी होतो. त्याला पश्चाताप झाला, तो परत आला जनार्दन स्वामीकडं. सांगितलं की बाबाजी मला शाप द्या. बाबाजी सांगितलं तुला शाप देण्याकरता मी एवढे 16 तपश्चर्या नाही केली. अरे तू पहिल्यांदा मला आई मानत होता आणि मी तुला लेकरं मानत होतो, तू माझ्या मी लेकरू आणि आता तू म्हणतो की मला शाप द्या. अरे आईच्या मांडीवर लेकरू शिकेल तर आई का मांडी कापून टाकते का? अरे तू जनार्दन स्वामीचं हे प्रवचन आहे जनार्दन स्वामीचे 300. सांगितलं की माझी मान जरी कोणी कापून टाकलं तर मी कोणाविषयी ब्र शब्द बोलणार नाही, कोणाचं मन दुखवणार नाही. ही दया आहे. दयाला पात्र लागतं. ते पात्र रित असेल तर ते भरतं. तुम्ही भरलेलं भांडायचं आहे पण टाकून राहिले बोलायचे ना आदम. पाणी कुठं जाईल? खाली जायचं. ते दयाचं पात्र खाली पाहिजे महाराज, पूर्ण दया भरेल. आणि म्हणून आणि शिवाय आणखीन फार आपल्या मराठी समाजामध्ये एवढा शिकलेला महापुरुष म्हणा, हरिभक्तपरायण, वेदांत वाचस्पती, काव्यतीर्थ, जगन्नाथ महाराज पवार, त्यांचं पोत्यान मी एक वर्गात होतो. पण भाऊला माहिती आहे, एखाद्या वेळेस आईला पण माहिती असेल. जगन्नाथ बाबा पवार ते जनार्दन स्वामीला भेटायला आले. संत आणि साधू अति वाचस्पती महाराज त्यांचं ज्यावेळेस सत्कार झाला ताई पंढरपूरला, तर दिग्ज ब्राह्मण विद्वान ब्राह्मणाकडून त्यांनी थोडंसं त्यांचं मनोगत सांगा. असं वेदांत भाषेमध्ये मनोगत सांगितलं तर त्या लोकांनी, त्याच्यातलं एक विद्वानाने सांगितलं की माझं मनोगत आहे अरे आपण ब्राह्मण कुळीत आहे, आपलं तर हा धर्मच आहे. आद्यनाद्यपणा यजन याजन दान प्रतिग्रह हे सहकर्म आपले. अरे हे सहकर्म बाजूला करून ह्या 96 कुळीमध्ये जन्माला आलेला आहे याच्या आईवडिलांना किती धन्यवाद दिलं पाहिजे. 96 कुळीमध्ये जन्माला वेदांचं वाचस्पती शिकलं, काव्यतीर्थ म्हणजे आपल्या सारखं खाली मान घालायची वेळ आली. असं यांनी मराठा कुळीमध्ये करून दाखवलं. आणि काय येतं नाहीत काय आईवडाचं काय भाग्य असेल महाराज, असं सुपुत्र जनार्दन स्वामीच्या बोटीत टाकला. आणि आता ते एवढं मोठं सत्कार जनार्दन स्वामीचं कर, शिवगिरी महाराजांचं रूपान हो किंवा जी माझ्या सानिध्यातली जी शिष्यमंडळी बाबाजींची, त्यांचं माध्यमातून त्यांच्या आईवडिलाला किती म्हणून धन्यवाद दिलं. त्यांनी सांगितलं की बाबाजी मला वेगवेगळ्या प्रकारचे धाम आहे, बाबाजी तब्येत बिघडलेली होती आणि माझी अशी इच्छा आहे की मला संत धाम बांधायचं. त्यांनी जागा पण घेतली. त्र्यंबकेश्वरवर आले. चांगलं आहे बाबा, तुम्ही मोठे आहेत,
चांगलं कार्य करतात. आता बाबा थकले, बाबाजीची भाषा, आता बाबा थकल्यात तुम्ही तुमचं ऐका, तुम्ही धर्माचा प्रचार करा, हीच बाबाजींची इच्छा आहे. आणि बाबाजी, मला तुमच्यामध्ये एक विषय वैशिष्ट्य वाटलं आणि ते तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही संत पण आहेत आणि साधू पण आहेत. म्हणून आम्ही उठाउठ साधू संत साधूला बोलाले, आम्ही सहज बोलतो कीर्तनात याच्या बरोजनात बाई सकाळची प्रयत्न होते करायचं साधू संत आहे ते करा. मग साधू आणि संत मी कधी भेदच मानला नाही, मला काही वेगळं आहे असं वाटलं नाही, वेगळे म्हणून बघा. संत हे वृत्तीचे असतात आणि ती वृत्ती धारण केली की महाराज मग दया क्षमा शांती या सर्व गोष्टीचं पालन करायला. आणि साधू जे असतात ते तपस्वी असतात. आणि मग धर्म चुकला, धर्मापासून कोणी आचार विचार भ्रष्ट झाला की ते खवळतात, वेळप्रसंगी शाप पण देतात. हे साधूचं लक्षण आहे. म्हणजे साधू असूनसुद्धा तपश्चर्या करून दशनाम संन्याशी आद्य शंकराचार्याची परंपरा सांभाळून संतपद सांभाळणं जनार्दन स्वामी तुम्हीच करू शकता. म्हणून संतामध्ये किंवा साधूमध्ये तुम्ही भीष्माचार्य बाबाजी नमस्कार केला त्यांना, हा ते एकाला साक्षी आहे. तेव्हापासून माझ्या कॉम्प्युटरमध्ये आहे ते, आता कसं काय आलं काय माहिती किती खरंच नाही. आज आमचे संगतीत बरेच प्रवचन ऐकले त्यांना विचारलं, मग कळलं की साधू आणि संत काय. आणि म्हणून द्याव वृत्ती एकदा धारण केली ना साधूची, तर मग कोणाचाही कोणाही जीवाचा न घडो मत्सर मर्म सर्वेश्वर पूजनाचे, किंवा कोणत्याही जीवाचं आणि अनादर नाही केलं, तोच चाखी तोच पारखी तोच रामरस चाखी जो सकाळचे अंतर राखी त्यालाच रामरस मिळतो. रामरस म्हणजे मीठ नाही, तर आमच्या साधूमध्ये रामरस म्हणजे मीठ म्हणतात. तो नाही तोच रामरस साखी जो सर्वांच्या अंतरात. कोणी द्वेष करो, कोणी मत्सर करो, कोणी चांगलं म्हणत, कोणी वाईट म्हणत, वृत्ती धारण केली ना आणि मग काय. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदा वेद ब्रह्म अमंगळ, वेदा वेद ब्रह्म अमंगळ, ऐकाचे कुपर्णकोट्याच्या ऐवजी मंदिर बांधलं, शिवांतीने दगडी बांधले, काही अर्षशी बांधले. दगडी मंदिर बांधायला इतका साहस लागतो माझ्याही काय सांगू तुम्हाला, एवढे एवढे दगड लांब 6-7 फूट काढायचे ना, तर हाताला गट्टे पडले होते, 8-10 करून घ्यावं लागायचे याला. डोंगरावर डोंगरावर तर नव्हतो आहे देव, पण येरोळीपासून होतं 40-40 घन आणावं लागायचे एका ठिकाणी 3-3 छान्य लावायचे बाबा. मातूचा दम झाला का दुसऱ्याचा दम तिसऱ्याचा दम असे विद्यार्थी अवस्थेपासून नाही 15-20 घन आणू शकतो. 18 पाऊंडाचा आंबर असतो, आता त्याच्या मोठ्या पोटाचे त्यांना धानून दाखव 15 आंबर. त्यावेळेस तर सनकडी होतं महाराज, तरी पण 15 आंबर 18 पाऊंडाचा. आणि मग कुठं दड फोडलं का बाबा, अरे बाबा फोड फोडो बा पोरा आणि दगड पोरा हो या या साखर दे खराडी साखर दे काही दे दगड फोड. आता तर मशीन निघलं मारा, किती कष्टातून उभं केलं याला म्हणतात संत. केवळ आणि केवळ परोपकारासाठी उरलो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबाजी संत आहे तुम्ही साधू आहे. आणि ते बाबाजीच्या महानिर्वाणानंतर परत आले म्हणून बाबा संत धाम झालं. सद्गुरु जनार्दन स्वामींची पण मूर्ती बसवली, त्यांना गळ्याचा त्रास झाला बोलता येईना, थोडं असं थोडं थोडं हळूहळू बोललं, मोठा कार्यक्रम झाला नाशिकला. त्यांचा आश्रमात आले म्हणून त्यांना नमस्कार केला म्हणून बाबा तुम्ही काम बोलत नाही मला मलमौनी पाठीवर लिहून दिलं, त्यांना डोक्याला हात लावला. मला बोलायची हौस आहे, देवाने मला बंद केलं.
तुम्हाला सर्व कळतं, तुम्ही आता बाबाजी सान्निध्यातले वाचन करता आणि तुम्ही मावून धरलं, मी कसं व्हायचं लोक मला औषध देवांना माल बंद करून टाकलं. तुम्ही बोलत असताना सुद्धा म्हणून बाबा बोलतो प्रवचनात बोलतो मग आपण ताप मारली मग बरं आहे म्हणजे इतर नाही बोलत. अरे मग त्याचं खूपच चांगलं ते बोलत नाही तर म्हणून बरं आहे. सांगायचं तात्पर्य काय की अशा महापुरुषांनी किंवा अशा ज्ञानीपुरुषांनी ही सांगावं की तुम्ही संत आहेत, तुम्ही साधू आहेत. साधू परंपरा दशनाम संन्याशीचे आम्हाला 13 लोकांना दीक्षित झाल्यासाठी बाबाजीने आखाड्यातल्या लोकांना नमस्कार केला आणि सांगितलं की माझ्या लेकरांना आखाड्यात या. हिच्या वेळेस सांगितलं महाराज माझं हृदय कळकळून आलं की काय आम्ही कोण ते कोण काही नाते संबंध नाही काही नाही काही नाही तरी पण एवढा कनवळा अशी कनवळ्याची जात करेला भगिनी तुझं. तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 काय मी पतित कीर्ती मानो काय मी पतित कीर्ती मानो अवतार मायेची पाखर आहे महाराज. आता ते रेल्म मित्र का एक जिल्हा का बरं सोडून दिलं तुम्ही जालना जिल्हा धरलं औरंगाबाद का बरं सोडला सोडलं नाही म्हणलं त्यांनी आपल्याला सोडलं आपण नाही सोडलं का सर्वेश्वर आमचं घर आहे ते कसं काय सोडून चालत तुम्ही सोडलं किती वर्षानंतर आला मारुतीची प्रतिष्ठा करता किती वर्षानंतर आला किंवा येतात औरंगाबाद जिल्ह्यात पुष्कळ लोक येतात पण दाव्यासाठी रक्ष विसर्जनासाठी कुठले नाही आमच्या गावाचं एक महाराज येत आहे का तो मलाच विचारतो म्हणून ती मोकळी जागा भरून काढतो मी तरुण मुलं आहे तुम्ही सत्संग करा कोणत्याही माध्यमातून हरिनाम सप्ताह यज्ञ या जे आवडतं ते संतांना आवडते तुम्ही करा कसं काय सोडन तू आम्ही ईश्वर माझी घराविषयीमध्ये जायची स्थिर आम्ही संतवृत्ती धारण केली जनार्दन स्वामीकडं हां साधुवृत्तीपासून थोडं दूर आहे. शिवगिरी महाराज रागे होऊ नका माझी संतवृत्ती असल्यामुळं हे मान पाड हे थोडं याच्यापासून दूर आहे. तुमची गोष्ट ठीक आहे तुम्ही दोन्ही वृत्ती धारण करायला कळतं वेळ लागतला अभ्यास लागतो आणि म्हणून देव म्हणलं तसं नाही जालना जिल्ह्यामध्ये आता काल लॉकडाऊन म्हणजे किंवा कोरोनामुळं 2 वर्षानंतर जाणं झालं थोडं शिथिल झालं अगोदर म्हणजे बाबा अनुष्ठान बसायचं 8-9 विद्यार्थी बसतात मुलं बसतात म्हणून सरकारचे नेहमी 50 परत थोडे मी आम्ही शिथिल झाले म्हणजे 100 बसले तरी चालेल आणि परत नियम शिथिल झाले तर अनुष्ठान सुरू झालं आम्हाला नाही सांगितलं सरकारनं तर नियम 200 केले म्हणलं असं आहे की तुमचा जो जिल्हा आहे जालना जिल्हा तो पालकमंत्र्याचा आहे शिवाय त्यांच्या जिल्ह्यामध्ये नको काही व्हायला आणि आपण त्याला बोट नको दाखायला कारण सगळेच लोक भाविक असतात असं काही नाही कोणी बोट लावणारे कोण असतात म्हणून आम्ही ते कार्यक्रम कमी केला आणि मग शिथिल झाल्यानंतर जो खेळ यज्ञ ठरलं बाबा 5 दिवसामध्ये 60 क्विंटल पीठ लागलं गव्हाचं त्याबी माय बहिणीनं घरून पोळ्या करून आणल्या तिकडं तुमची थोडीशी निंद केली मी की आमच्या शहरातल्या बाय का हो माझं फार कंबर दुखतं आज आणि तुमचा वाढदिवस आज आपण हॉटेलमध्ये जेवू 60 क्विंटलच्या पोळ्या दररोज म्हणजे थोडं थोडं 10-15 क्विंटलच्या पोळ्या घरून म्हणजे कौतुक करायचं आहे का नाही मग काळा बोर्ड असला तर पांढरा खडून लिहावं लागतं
त्यांचं कौतुक तुम्हाला सांगायचं, तुमचं कौतुक त्यांना सांगायचं, असं आमचं धंदा आहे प्रवचनकाराचं. हां, किती जोरदार का माझी विनंती शिवगिरी महाराजांना की आता म्हातारपणचं यज्ञ आहे, प्राणप्रतिष्ठा आहे बागेश्वर, दुर्गम भागात आहे, मोहमाळ आणि कोकणामध्ये. एक विद्यार्थी प्रवचनातला विषय आहे, जनार्दन स्वामी गेले, ज्यांनी जनार्दन स्वामीला पाहिलेलं नाही त्या विद्यार्थ्याला आपण एम ए इंग्लिशपर्यंत शिक्षण आश्रमात. गरीब विद्यार्थी, खूप आदिवासी विद्यार्थी 43 वर्षापासून किंवा नाशिकला आल्यापासून आदिवासी विद्यार्थ्याविषयी अधिक प्रेम आहे. त्यांचं सेवाभाव पाहून त्यांना आश्रमात शिकवलं, त्या नोकरी लागली त्याला. एम ए इंग्लिश म्हणलं तर नोकरी लागली, पत्नी मिळाली त्याला चांगली, ती पण एम ए हिंदी काहीतरी आहे, दोघांना नोकरी आहे, दोघं प्रोफेसर आहे. सासऱ्याला मुलगा नाही, त्या सासऱ्याची जमीन पण त्यांनाच मिळाली. आणि एक दिवस आला म्हणजे बाबा मला 1 एकर जमीन द्यायची आहे आश्रमाला. मग कुठं जाऊ म्हणजे भोरमाळा, आता 29 वर्ष पण तिकडं जातो. बरं, चांगलं आहे, पण आश्रम बांधायला आता आपली एवढी आता धावपळ निघत म्हणलं आपल्याकडून आश्रम बांधणं सोपं नाही ते. तुम्ही काही चिंता करू नका, मी माझ्या परीनं थोडं थोडं करील. मग करतो, मला जनार्दन स्वामीची बाजरीची भाकर खाल्लेली आहे, तिचे राज लागायची मला. म्हणलं बाबा अशी विचार जर 100 मुलांनी केलं तर किती चांगलं होईल, संपूर्ण भारत देश सुधारेल. आणि तई भूमिपूजन आलेलं आपलं मंदिराच्या, आणि सासू सांगितलं असं असं म्हणजे छोटं मंदिर बांधव विद्यार्थ्याकरता खोल्या बांधायचे, जवळपास अंबड ठाणे मोठं, आणि तिथं आदिवासी विकास केंद्र आहे, आणि तिथं आदिवासी विद्यार्थ्याचं हॉस्टेल पण आहे, मुलांना शिकवा, इथून तिथं जातील, तिथून शिकतील गरीब विद्यार्थी, असं या इथून मी तिथं भूमिपूजन केलं. 3 वर्षानंतर गेलो ताई परत, म्हणजे मंदिराचं काम बहुतांशी झालं, तुम्ही चला पाहिला केलं तिथं पाहिलं. आता 43 वर्ष होऊन आत आहे मंदिराचं काम, मग त्याचं नाव काशीनाथ आहे. काशीनाथ, एवढं काम तू केलं, मला माहिती आलं किती खर्च आला, कारण तेच करतो आपण. काय उत्तर द्यावं त्यांना, इतकं अंतकरण भरून आलं ताई सांगू तुम्हाला. सर सांगितलं बाबा जनार्दन स्वामींच्या कृपेने आम्ही दोघं नोकरीला आहे, ज्याला प्रोफेसर आहे त्याला पाटील ताईला विचारणं किती पगार असेल. फक्त ताई आम्ही फक्त दोघांचं राशन पुरेल एवढेच पैसे ठेवतो, आणि बाकी सर्व पैसे मंदिराला लावतो. 12 लाख रुपये त्यावेळेस लागले होते, आणि आता माझं अंतकरण भरून आलं की आता ह्या मुलांना आता किती दिवस लागेल हे मंदिर बांधायला, मग असं जर केलं तर. म्हणलं नाही बाबा, कोणी देत असेल स्वखुशीनं तर त्याला घ्यायला काय हरकत नाही, स्वखुशीनं प्रेरणा द्यायची व असं असं मंदिराचं काम चाललं आहे, विद्यार्थ्याचं वसतिगृह चालू, तुम्हाला द्यायचं द्या. मग लोक द्यायला लागले, लोक यायला लागले, आणि मग आपण भी तुम्ही काय पैसा दक्षिण, 5 रुपयेपासून सुरू झाली दक्षिणा आपली, जेवढं फिरत होतो तुमच्याबरोबर जेवढं 5 रुपये द्यायचो, नंतर 11 द्यायला लागले, नंतर 21 द्यायला लागले, नंतर 51 द्यायला लागले, आता बरे देतात मी 5 नाही पाकिट, जाऊ दे पोरण करता, जाऊ दे मंदिरा करता. आणि मग थोडं थोडं फरशी हे ते काम पूर्ण झालं. 26 मेला प्राणप्रतिष्ठा आहे, मूर्त्या 4 लाख रुपये मूर्ती सांगितले, कोणी येते कोणी ते आमचे चंदू पाटील वगैरे आली मंडळी नाशिकहून. आमचे संतोषगिरी महाराजांनी फार प्रण लावला, दर हप्त्याला जाऊन चांगल्या चांगल्या लोकांना घेऊन जाऊन मग प्रेरणा होऊन राहिले. यज्ञाला साधू संताला बोलायचं तर एवढी दक्षिणा ते देऊ शकत नाही. आताच काल सांगितलं बाबा थोडीशी अडचण आहे, जरा कर्ज झालं, कसं काय तुम्ही यज्ञाची तारीख दिली ना, तर यज्ञ कसं होईल, घाबरू नका, यज्ञ करणारे मागं बसले ते आपण नाही करीत, गाडी खालून कुत्रं चालत कुत्रं नाही गाडी वळीत, मग बसलेली यज्ञ करणारे आपण कोण करणार. यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान दीना यज्ञ याग हे सदैव चाले, अन्नदान दीना सदर्म सेवा सनातन सती भूमिका महिमा जगदन गति.
चांगलं 150 लोक येतात. मोठं कोटन वगैरे झालं तर मी आता काल पाहिलं तर डोक्याला झालं ना. आपण थोड्याच जितकी काय थोडं मिळालं तेवढं पाठवलं, थोडं मिळालं तेवढं पाठवलं. एवढं मोठं काम 7-8 खोल्या मध्ये ते फरशी वगैरे आपण पाठवले कसं काय म्हणे. दर रविवारी इतके लोक श्रमदानला येतात म्हणता आणखीन आनंद झाला की जनार्दन स्वामीची परंपरा. म्हणूनच नाशिक जिल्हा मधला जिल्हा सोडून परिघड जालना जिल्ह्यातसुद्धा लहान लहान मुलं सकाळी 9 वाजेला पंक्ती सुरू झाल्या तर रात्री 10 वाजेपर्यंत लहान मुलं मुली न थकता वाढी घेऊ. मला तर कौतुकच करा वाटलं त्यांचं पाणीसुद्धा. एवढ्या लोकांना वाढायचं म्हणजे कमलच. आपण 4 पाट्या वाढा लगेच सावली जाऊ मस्त. आणि ती कसं काय म्हणजे श्रमदान जे जनार्दन स्वामीला आवडत होतं त्याची दिगत आपण प्रदोष करतो ते शिवरात्र करतात. दर महिन्याला शिवरात्र असते ना, त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत यायचं श्रमदान करायचं. आणि तुमच्या आमच्यासारखे कोणतरी त्यांचं काही नाही, भात वरण आणि एक भाजी, गोड नाही पोळी नाही फक्त भातच. तुमच्या अख्ख्या कुटुंबाचं भात एक लहान मुलगाच खाऊन टाकतो. म्हणून भात खाल्ल्यानं डायबिटीज होतो, भात खाल्ल्यानं पोट वाढतं आणि त्यांचे पोटं खाली चालले. एवढं 150 किलो भात खाऊनसुद्धा त्यांचे पोट वर नाही आणि आपले खाऊन वर असते याचा अर्थ काम नाही. कुठून दगड भरायचे, तिथं आणायचे, डोंगरातून खाली उतरायचे, चढायचे, वर चढायचे, काही नाही. ना कोरोना आहे ना काही नाही काही नाही. सांगायचं तात्पर्य हे माझ्या देव की अशी प्रेरणा या मंडळीला झाली आहे. म्हणून यांनी स्वतःचं जीवन जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी दिलं. एक अक्षरही खोट नाही. भीमसेन जोशीचे वडील होते ते असे आता आमचे दशनाम संन्याशीमध्ये भारतीय की गिरीपुरी भारती बंद संन्याशी नागा आणि आनंद सरस्वती नाम असे 10 संन्याशी प्रकारचे ज्या भारती म्हणून एक महात्मा याचे जनार्दन स्वामीसारखे सिद्ध पुरुष आणि त्यांचे ते भक्त होते भीमसेन जोशींचे वडील. सांगितलं की वा आता गृहस्थ आश्रमी लोक काय मागणार साधं सांगणार बाबा सगळं चांगलं आहे पण लेकरू नाही. बर दिला प्रसाद. आता ते श्रद्धेनंतर प्रसाद सेवन केला. श्रद्धावान लभते ज्ञानम. आता ते रात्री 12-1 सुमार त्यांचा जन्म झाला भीमसेनचा. जन्मताच मुलगा दंडम मग त्याचं नाव भीमसे. बाबा पण एक अवघड झालं म्हणे बाबा आमच्या खेडेगावात काय काय शंक काढ दिली विचारूच नका मार खूप शंक नाही. पोराचा जन्म झाला ना बाबा तिकडं मंदिर घंटा वाढलो आता रात्री कोणी घंटा वाढ. अरे बघता चांगलं आहे ते घंटा वाढलं चांगलं आहे त्यांनी आपले डोळे मिटले सिद्ध होते. अरे या मुलाचा आवाज आहे घंट्यासारखा कणखरा शेल हा गायब काय कणखरा आवाज होतो महाराज. आता 60 वर्ष झाले इंद्रायणी काय इंद्रायणी कोण डोलणार रे महाराज कोण डोलणार नाही विठ्ठलाचं भजन लागू द्या किती बी इंद्रायणी काय लागली सभा 60 वर्ष अजूनही फिनारे सुद्धा डोलतात. कालगमतीचाच भाग झाला. आता शिवरात्रीच्या निमित्तानं बायका आले ते ह्याचं कुंकू दिलं रात्री 12 वाजेपर्यंत ये रात्रभर पूजा चालली आणि आता झोप येऊ नये म्हणून घ्या नाव. बायकांचं हा आयटम फार महत्वाचं असतं नाव घ्यायचं. मग तुम्ही एकट्याच आल्या त्यांनी आले त्यांनीच ती वाव वाव करतात माझ्यावर. मी त्यांना म्हणलं चला पूजेला तर नाही हो हेच ते हाव मग तुम्ही नाव घ्या काय नाव घ्या नाव घ्यावा का नाव ठेवावं असं झालं म्हणजे मला शिकलेली होती.
नाव घ्यावं का नाव ठेवावं असं माझे महादेव आहे. म्हणलं काही झालं तर ताई ते महादेवच माना त्यांना, भले ते कसे असो. नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणून तुम्ही पूजेला आले, मग आता सगळ्या म्हणून नाव घ्यात, म्हणून मी पण नाव घेते. सगळ्याचा जागर आहे तुम्ही घेते नाव, नेहमी वसवस करतो म्हणून त्या पद्धतीने नाव घेते. मी याचं थोडा भावार्थ समजून घेतला नावाचा, की कुत्र्यामध्ये कुत्रा इंग्रजी कुत्रा, कुत्र्यामध्ये कुत्रा इंग्रजी कुत्र. गणपतरावने माझ्या गळ्यात घातलं मंगळसूत्र. आता कुत्र्याचा ना मंगळसूत्राचा काही संबंध आहे, पण पतीचा बी गुण सांगितला आणि मंगळसूत्र घातलं महादेवाचं पण गुण सांगितलं. असं नाव घ्या, तुम्ही नाव घेऊ तुमचे चांगले. जरी इथं हां बिसलरी असली तरी पण टिकून एवढं तरी निदान दोन्ही सांगा असं समजून घ्या. सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची, नारायण नावाची, नारायण नावाची. संसार सागर भरला गा तो, सांगड बांधा रे बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे. म्हणून द्या हो सद्गुरु जनार्दन स्वामींनी तपश्चर्या केली म्हणजे साधूचं लक्षणे, कारण तपश्चर्याशिवाय विषय शांत होत नाही. जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, सुकोनिया आला पाडी सद्भावनेच्या. सद्भावना तशी निर्माण होऊ शकत नाही, ज्याच्यातून विषय पूर्ण गेला त्याला सद्भावना उत्पन्न होते आणि तो साधू पदाला पोहोचतो. पुढं माऊली सांगतात की साधू संघे सुवटा उजू सत्कर्माच्या वाटा. अशा महापुरुषाच्या संगतीमध्येच आपल्याला सत्कार्य करण्याची प्रेरणा होते. तुम्हाला तुमची आई सांगत नाही का दारू पिऊ नको, तुमचे वडील सांगत नाही का, समाजाचे ज्येष्ठ वरिष्ठ सांगत नाही का, कीर्तनकार म्हणा प्रवचनकार म्हणा कथाकार सांगत नाही, त्याच्यावर का परिणाम होत नाही? आणि जनार्दन स्वामी सारख्या संत महापुरुषाचे किंवा सत्पुरुषाचाच परिणाम का होतो कधी विचार केला का तुम्ही? कारण त्यांच्याजवळ सद्भावना आहे आणि ते केवळ आणि केवळ आले उपकारासाठीच. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलली जे ऋषिकेची साच भावे वर्तावया. कोण वैकुंठ पाहिलं? पण ज्यांनी पाहिलं त्यांच्यावर विश्वास ठेवा द्यावं, त्याच्यासाठीच आले. म्हणून साधूवर संतावर विश्वास आणि त्या विश्वासाला पुष्टी देण्यासाठी श्रद्धा, या दोन गोष्टीची ग्रस्त आश्रमाला आवश्यकता आहे. आणि मग ते अशी तुमची श्रद्धा बसली, तुमचा विश्वास बसला, तर मग ते तुम्हाला तुमचा आचार सांगतील. दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन, परोपकार, काय म्हणलंय मंदिराचं काम अशी काय जरूर आहे? तुमच्याकडून थोडंफार दान होईल, अक्षयदानामध्ये येतं मंदिराचं काम. तलाव बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे, पाणी जगात काय आश्रमाचं फळ काय? प्रत्येक ठिकाणी आम्ही विचारतो की पाण्याची व्यवस्था केली का? येणाऱ्या जाणाऱ्याला साधू संताला भोजन दिलं, कोणी येऊ साधू संत येऊ का कोणी येऊ? भीक भिकारी येऊ बिचारा कोणी येऊ? ते महाबळेश्वरचे एक महात्मा आले, ग्रस्त रामदास स्वामीचे भक्त होते. रात्र झाली, दरवाजा उघडला तर कर्मधर्म साहेब आणि वॉचमन आजारी होता. आता तो एक साधा मुलगा होता, ते आपल्याला उठायला आला. आता 12-12 झोपल्यानंतर आणि 1-1.5 उठल्यानंतर खरं सांगा तुमच्यासारखं काय करेल? म्हटलं कारव काव कावर उठवलं महाराजांनी. रामदास स्वामीच्या शिष्य परंपरेतले होते, दटाजोड झाले होते, त्यांच्याबरोबर एक माता भगिनी पण होते. म्हणून या घ्या त्यांना मग आश्रमात घ्या. लॉकडाऊनचं वेळ होती, कोणाला आश्रमात येता येत नाही, बंधने वरते खूप जावड, पण आता रात्री कुठं थांबते
त्यांना व्यवस्था केली. म्हणलं भोजन, पहिलं भोजन विचारलं. आता 12-12:30 एक झाल्यानंतर ते काय सांगतील नाही केलं. मी खरं सांग केलं की नाही, केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर आमच्याकडे भाजी भाकर खाऊ शकत तुम्ही जे आई आणि भंडारात आई पण नाही, ती स्वयंपाक करून जाते विचार. महाराज ती भाकरी आणि ते काढून खाल्लं एवढे प्रसन्न झाले. 1:30 स्वतः महाराज उभं राहून आपलं जीव घातलं. आम्ही पण आश्रम अशीच म्हणे झोप मोडल्यानंतर काय त्रास होते आम्हाला माहिती आहे. आश्रमाचं फळ आहे भुकेलेलं अन्न, ताणलेलं पाणी जगात आहे बहिणी. हे आश्रमाचं फळ जनार्दन स्वामी सांगायचे म्हणून जनार्दन स्वामींनी सांगितलं हे असं करा म्हणून. आणि खूप आनंद झाला राहिले अशा लॉकडाऊन जिंकून. दरवाजा सुद्धा उघडत नाही म्हणे आश्रम लोक बरोबर आहे. आता काय इलाजच नाही झाला, तर रोगच तसा आहे, हायली इन्फ्लेक्शन असल्यामुळं. आणि ह्या अशा गोष्टी, पण हे आश्रमाचं फळ आहे महाराज. हे जनार्दन स्वामींनी शिकवली ही संतवृत्ती आहे. ही संतवृत्ती दोन्ही पालन करणं शिवगिर महाराज थोडंसं अवघड जाईल आता पुढच्या जीवनामध्ये. हे सांभाळायचं, हे सांभाळायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे. सांगा मी काय करू असं होतं म्हणून काही काही ठिकाणी सांगा मी काय करू सांगा. सहन करायचा. संतवृत्तीचे पण मिळतील, साधूवृत्तीचे पण मिळतील. आणि या ज्यांना सांगड घालता आले ना महाराज, त्याच्याचकडं पद येतं. तुम्हाला माहिती आहे अवदेशानं किती सहन करत असतं. मला अकड्याच्या लोकांचं काही सांगायचं कारणच नाही. असं म्हणतात की अग्नीला आताशी दारव पण यांना धरू नये. फार अवघड आमच्याकडं पण येतात भरपूर, फार शिव्या देतात. तर आमचे भक्त लोकांनी एका साधूने शिव्या दिल्या. आणि बाबा असं काय आहे साधू आहे का असं. मग त्यानं विनोदानं सांगितलं की माधवगिरी बाबा काहीच घेत नाही ना, मग शिव्या घ्यायला का हरकत आहे. काही कोणतं फराळ नाही, तुमचं भाजी नाही भाकर नाही काही, कोणी साधू द्यायला लागले तर फळं पण नाही, नियमात बसलं तरच घ्यायचं. म्हणजे काही कोणी घेत नाही ना, मग त्यांच्या शिव्या घ्यायला का हरकत. शिव्यानं काही चित्र पडतात का? मग बुद्धांचं चरित्र वाचल्यानंतर हा दृष्टांत मला संपडलं की शिव्या तो द्यायला देतो, जाऊ दे. पण आपल्या सारख्याला दिल्यावर जय भवानी जय शिवराज सांगायचं महाराज. जनार्दन स्वामीचं शरीर पण मराठवाड्यातलं आहे, आपलं शरीर पण मराठवाड्यातलं आहे, शिवगिरी महाराज शिरपूर मराठवाड्यातलं आहे. मराठवाडा हा मातृप्रधान आहे. तुम्ही आता काल शिवजयंती झाली, तुम्ही प्रवचन केले असेल, तुम्ही आले होते, तुम्ही छत्रपतींचं मातृ घरण नाही आहे. आईचं जिजामाताचं स्थान मराठवाड्यात कोणतं घर शिंदखेड राहिले. भगवती मला चांगला मुलगा होते, सातग्रस्त आश्रमाचं घ्यायचं फळाचं. आणि म्हणून देव शिवाय आणखीन इकडं पितृघरानं भगवान शंकराचे भक्त. वेरूळला तुम्हाला माहिती, तुम्ही गेलात तर कधी तर इकडं लक्ष्मीनायक आहे भगवंत. ज्योतिर्लिंगाच्या अलीकडं एक छोटंसं रस्ता आहे असं खाला, तिथं लक्ष्मीनायक गणपती आहे तळ्याची चौक उजव्या बाजूला. तिथं आता शव म्हणजे शिवाजी महाराजांचं पुतळा वगैरे बांधलं, त्यांचं तिथं वाडा होता. ते भगवान शिवाचे भक्त. आणि शिवशक्ती एका ठिकाणी आली म्हणून जग महाराष्ट्रात क्रांती झाली. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा. काय केली मजा तुम्ही, केली मजा महाराजा, केली मजा महाराज. भगवतीची भक्ती इकडं भोसले घराण्यामध्ये भगवान शंकराची भक्ती. शिखर शिंगणापूरला तुम्ही जर कधी गेलात जरूर जा. शान्नकुळीच्या लोकांनी किंवा तरुण मंडळीने जरूर जायला पाहिजे.
शिखर शिंगणापूर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव भगवान श्री रामदास स्वामींची आणि सज्जनगडावर तरुणांनी जरूर गेलं पाहिजे. स्फूर्ती स्थान आहे ते. तिथं गेल्यानंतर एक दिवस तीर्थक्षेत्र त्यावर मुक्काम करावा. नर्मदा परिक्रमाचं प्रवचन सांगताना मी सांगतो की तीर्थक्षेत्रावर एक दिवस आणि शिवाजी महाराजांचे आजोबा गेले तिथं. ते चैत्र महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमाला मानक काहीतरी ते यात्रा भरते आणि तिथं प्यायला पाणी नसत नाही, अजिबात नाही. चक्रधर स्वामींनी ज्याचं मुख्य स्थान आहे महाराष्ट्रामध्ये जाळीचं देव म्हणून, तिथं पण प्यायला पाणीच नाही. माझ्या आईला घेऊन ज्यावेळेस मी गेलो तिनं खेटे केले होतं, सांगितलं होतं की मला 5 खेट्यापैकी 2 राहिलं भाऊ, तुझे वडील गेले आता ते कसं काय करू. म्हणलं जा माझ्याबरोबर चालत. हा तुटपुंजे पैसे तिथं घेऊन गेलो तिला, तर तिथं त्यावेळेस एक आणायला पाण्याचा ग्लास पाणीच नाही. खाली जावं लागत 3 किलोमीटर पाणी आणायला. कोण देईल तिला अंगरवर पाणी? घरूनच पाणी किती नेऊ शकतो? त्याच्या बिस्लेर चढू आलं ते घेऊन अक्षत्रियाची केळी वरून घ्यायचे बघ तिला बांधून शिकळे. आणि ते रात्रीतून संपलं ते पाणी. म्हणून दर्शन वगैरे घे, खाली चाल, देवाचं दर्शन घेऊन चाल लवकर. नेऊन आजचे दिवस मुक्काम करावं लागत देवाच्या ठिकाणी. केलं मुक्काम, दुसऱ्या दिवशी एसटीचं भाडं वाढलं. तेवढेच पैसे होते. कसं तरी फुलंबरीपर्यंत आलो, पैसेच नाही. मग तिथे एक मारडायची मुलगी गावाची दिली होती, तिचे कोण पैसे उष्ण घेतले आणि मग घरी आलो. सांगायचं तात्पर्य काय महाराज, कोणत्याही पंथाचा असो अशी अनन्य भावाने केलेली भक्ती श्रद्धा ही निश्चित फलद्रूप होते. मला हे सांगायचं सद्गुरु जनार्दन स्वामींचं ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारची भक्ती केली महापुरुषांचं, दीदीचं तरी काय, लता दीदीचं आता महानिर्वाण, त्यांचे वडील मंगेश महादेवाचे भक्त होते. कधी गेलात गोव्याला उकड घाण घाण पाहण्यापेक्षा तिथं मंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. दीदीने खूप मदत केली त्या मंदिराला, इतकं सुंदर मंदिर केलं त्यानं जीर्णोद्धार. आणि मग खरं सांगू बाबा, मंदिराचा जीर्णोद्धार करणंच फरमात होतं. जनार्दन स्वामी जीर्णोद्धार केला. एखादी गरीब बाई आणि तिला तुम्ही पैठण दिलं तर किती आनंद होतो. गरीब बिचारी. आता नर्मदा परिक्रमा बाबांना जसे अनेक माता भगिनीला कपडे वाटले, जितका आनंद होतो त्यांना महाराज पाहिलंच नाही त्यांना असे कपडे. तसं बाबाजी सांगायचे की जी पडीत जमीन आहे ती जर वय ती खाली केलं तिला आनंद होतो. एखाद्या वांजबाई आहे तिला जर मुलगा झाला तर खूप आनंद होतो तिला. तसं मंदिराचा जीर्णोद्धार करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून यावंच लागलं की जीर्णोद्धार आहे जनार्दन स्वामीच्या मंदिराचा. आपण गेलंच पाहिजे, कितीतरी त्रास असला तरी. त्रास गुड घेतो, त्रास कमी आहे फक्त. पण कोरोनानं इतकं शरीर क्षीण झालं आहे की विचारतच सोय नाही. थोडं जरी पूजेला वेळ झाली की घाबरट होते आणि पाणी वेळेवर मिळालं तर त्रास होतो. इतकं शरीर हे ते रोगाच्या आधीन झालं की रोगाच्या आधीन म्हणण्यापेक्षा त्याने एवढं त्रास झाला की त्याची विचारतच सोय नाही. आणि खूप ते त्रास सांगूच नाही. आणि म्हणून देव त्या मंगेश महादेवाच्या मंदिरात प्रार्थना केली. देवा आता ग्रस्त आश्रमी लोकांचं म्हणणं असतं की एका मुलगा मूळ झाला तर चांगलंच, पण ती मुलगी झाली तर थोडं खिन्न झाली. मग त्यानं स्वाग ही मुलगी ना जगात नाव होईल हिचं, तू का असं घाबरतो? मुलगी कमी समजू नको. भगवंताने आपली विभूती सांगताना सगळ्या एक विभूती सांगितली. दाव वाद्य सगळ्या एकच विभूती सांगितली. मनुष्य नाम राजा, पशुपक्ष नाम गरुड, जलचर नाम मगर, नृपा नाम मनुष्य नाम राजा, दशेंद्रियामध्ये मन मी आहे, अशा 75 विभूती सांगितल्या. पण स्त्रीची विभूती सांगितल्याने मृत्यू सर्व हर्ष्य, स्त्री वाच्य ज्ञान प्राज्ञा अशा 7 विभूती सांगितल्या स्त्रियांच्या. आणि म्हणून स्त्रीला कमी समजू नको बाबा, ती विश्वामध्ये प्रसिद्ध होईल अशी ती गायिका होईल. गेलं का वायोपासना? तुम्हाला काय लागतं? नातू पंतू मुलं बाळ संपत्ती संपत्ती हे 7-8 पावलं तुमच्याकडे लक्ष्मी आले तुम्हाला सौख्य वाटतं. म्हणून देव म्हणून काही झालं तरी भक्तिमार्ग सोडू नये. जनार्दन स्वामींनी हे शिकवलं आणि त्यांनीसुद्धा भक्तिमार्ग प्रचार करण्यासाठी ते ठिकाणी स्थानं केले. आणि त्या स्थानाचा अशा प्रकारचा जीर्णोद्धार करणं फार महत्त्वाचं. आणि त्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं शिलापूजनाला तसं फार महत्त्व आहे. तसं पाया खणताना शिलापूजन झालं पाहिजे. पण ठीक आहे,
बाबाजींच्या आसनाचं कळणं शिलापूजनाचं ते शिलेवर कुर्माची मूर्ती आहे, मच्छीची मूर्ती आहे, तसं दिश दशदिग्पाल लागतात, 10 दिशेचे 10 देवता आहे, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि फोटो आहेत, हे पुस्तक कुठेही मिळत नाही. आता मला एक छंद आहे वाचायचं म्हणून थोडं व्यसनपणे वाचायचं, दुसरं नाही बरं का वाचायचं. तर ते एक जैन दिगंबर मुनी आले, ते आपले भक्त येते आणि बाबा चला त्यांच्या दर्शनाला. आता काय विद्यासागर काहीतरी त्यांचं नाव होतं, गेलं त्यांच्या दर्शनाला. त्यांनी सांगितलं की यांचं असं असं आश्चर्य आहे. आता बाबाजीचे महानिर्वाण झाल्यानंतर संध्याकाळची ती पूजा 7:30 होऊन जाते आणि रात्री तर काही आटलं तसं काही तर घ्यायचं थोडंफार असं त्यांना आचार सांगितलं. त्यांना एवढं आवडलं कारण संध्याकाळी न जेवणं त्यांना सगळ्यात मोठं आचार आहे त्यांचं, की रात्री जेवणं नाही. किंवा फलहार करतो किती वर्ष झाले, 43 वर्षापासून फलहार. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्या सत्पुरुषांनी त्यांचे जैन धर्माचे जे मंदिरं बांधले जातात त्याचे ते विशारद होते. सांगितलं बाबा आमचे जनार्दन स्वामीने अशा प्रकारचे हेमाडपंथी मंदिरं बांधले आणि हेमाडपंथ नावाचं हेमाड नावाचं एक शास्त्रज्ञ होऊन गेला मंदिर शिल्पकलेमध्ये. त्याने जी मंदिराचे आकार काढला, शिव मंदिराचा आकार वेगळा आहे, वैष्णव मंदिराचा आकार वेगळा आहे, गणपती मंदिर समाधी मंदिराचा आकार वेगळा आहे, असे त्यांनी प्रकार काढून आणि किती कोण असावं कसा असावं किती अंश असावं वगैरे वगैरे असे त्यांनी माहिती केली. तर आम्ही सुद्धा जैन लोकसुद्धा अशा प्रकारचे मंदिरं बांधतो हे यात हस्तलिखित होते म्हणजे जेरॉक्स होते. तुम्हाला पण आता तुमचे जनार्दन स्वामीने जर एवढे मंदिर बांधले तर तुम्हाला याचा उपयोग होईल. मग त्यांनी ते हस्तलिखित ते जेरॉक्स मला 2 प्रती दिल्या, मंदिर शिल्पकला म्हणून. ते कुठंच मिळत नाही होते पुस्तक. आणि मग त्याच्यातून मग सांगतो या लोकांना की असं असं पूजन करा, दशदिग्पाल लागतं आणि कुर्म लागतं, जमिनीखाली काय काय पाणी आणि पाण्यामध्ये कोणते जंतू असतात, कासव असतं, मासे असतात, बेडूक असतो, जलचर प्राणी, ते देवता आहेत, ते आपल्या पाठीवर धरणी धारण करतात. भगवान कच्छप अवतार घेऊन पूर्ण रवी मंदळ समुद्रमंथनातून रवी धारण केली म्हणजे पूर्ण पृथ्वीला कुर्मशिला. अगोदर पृथ्वीला दर्शन घेताना पूजा करावं लागतं, कुर्माची पूजा करावं लागते. कुर्म म्हणजे कासव आणि ती त्याची प्रतिमा ते ठेवावं लागते. मूर्ती बसवताना सुद्धा काल परत तुम्ही जैन धर्माची प्राणप्रतिष्ठा पाहिली सगळे हेच मंत्र आहे बाबा, ओम लन्नमा ओम सन्नमा ओम हेच मंत्र आहे. आणि मग ते मात्र कुर्मशिला ब्रह्मशिला याच्यामध्ये आपली हे 8 दशदिग्पाल आणि हे 3 देवता पृथ्वी कुर्म आणि अनंत त्यांचे मात्र जास्त देवता आहे. एवढी मोठी कुर्मशिला पाहिली त्यांची मी, म्हणजे मग जवळपास 2x2 2.5x3 कुर्मशिला पिंडीखाली त्या सिद्ध महात्म्याचे विद्यासागरजी महाराज आता जसं बाबाजीची सिद्ध आहे तसे त्यांच्यामध्ये ते सिद्ध आहे असे प्रवचन करतात. रात्री 11:00 11:30 ते भक्त महादेवी बाबाच ऐकू शकतात, दुसऱ्याने पण ऐकणार. रात्री 12:00 चांगले कार्यक्रम असे लेट का करतात काय माहिती आहे, म्हणजे याचा अर्थ चांगल्यानंच पाहा म्हणून करतात का, ज्यात तुम्ही चांगलं पाहत नाही असं माझं म्हणणं नाही, रागी होऊ देऊ नका. सांगायचं तात्पर्य काय की द्या हो सगळ्याकडे सारखंच आहे काही नाही, म्हणून या देवतेची पूजा करावं लागते. ते 10 दिग्पाल आहेत, 10 दिवशी 10 रक्षण करणारे. हा यज्ञ फक्त नाशिकला एकदा झाला म्हणून या देवाला आपण फार भाग्यवान मानतो की 3 सिद्ध महापुरुषांचं सान्निध्य लाभलं, 4 म्हणतो महाराष्ट्रातले बाबाजीच्या नंतर परमपूज्य गणेश महाराज, वाकेजी नारंदे बाबा, गुलाब बाबा, अशा महापुरुष त्यांनी त्या म्हणजे बाबा आपण एक यज्ञ करू म्हणून कोणता करायचं बाबा सांगा. नवनाथच झाला, नवनगराचं झालं, त्या जनार्दन स्वामी होते नवराज यज्ञाच्या वेळेस, आता नाही म्हणून नवनाथच यज्ञ केला म्हणून आता कोणतं करायचं म्हणजे आता दशदिग्पालचं यज्ञ करायचं. दशदिग्पाल म्हणजे मला पण माहीत नव्हतं, मी सांगले की 10 दिशेचे 10 देवता आहे बाबा, त्यांचे 10 कुंड असतात आणि तो यज्ञ केला जाईल म्हणजे सगळे लोक जीव घालतात पण वाशमानला कोण जीव घालतं, वाचून म्हणजे पहिरेदाराला कोण जीव घालतं, मग आपण त्यांना जीव घालतो. हे रक्षण करणारे देवता आहे, मंदिराचं रक्षण करतात. किती वेळेस भूकंप झाला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात म्हणा,
तिरुपती बालाजी मंदिरला काय झालं, त्र्यंबकराजी मंदिरला काय झालं, आता उस्मानाबाद जिल्ह्यात झालं, भगवतीजी मंदिरला काही झालं का? हिचा अभ्यास आहे, याला वास्तुशास्त्र म्हणतात. ते जनार्दन स्वामीला अवगत होतं आणि म्हणून ते वास्तुविशारदच होते आणि म्हणून त्यांनी ते दशदिक बालाजी बाबाजी नित्यनिवेदी करा सुरू कर. आपल्या समाजात कुठं दशदिक बालन यांचे माहिती, मग त्याच्यामध्ये दहा दिवशी ओम शर्व आहे, त्यांभव आहे, दहा त्या त्यांना नमस्कार केला तरी कुठं आहे. गणपतीचं पूजन असं, विहिरीचं पूजन असो, कुटियाचं पूजन असो, काही आपल्या समाजाला एवढं खोलात जाता येणार नाही. किती सुबाटा करून दिली महाराजाला सुलभ माता साधू संगे सुबटा, कळलं का शब्दाचा अर्थ? इतकं सुबक करून दिलं आपल्याला फक्त सुलभ, पुढचं नाही सांगत तेवढंच माहिती आहे. तिथं सुलभ होतं, तिथं विडेवाडेच बसतात, कोणी तंबाखू खातं, त्याला सुलभ म्हणा. अरे सुबटा माऊली शब्द वापरले, साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची वाट, हे सत्कर्म आपल्याला शिकवले जनार्दन स्वामीने, म्हणून द्या हो ते संत आहे, ते साधू आहेत. आणि अशा प्रकारचं क्रम पूजन करताना तुम्ही वास्तूचं पूजन करताना हे करा, प्राणप्रतिष्ठा करताना कुर्मशिला ब्रह्मशिला ठेवायची, त्याच्यावर मूर्ती ठेवायची. आणि चांगलं आहे, मला वाटलं चालू रत्न आणली काय बाबानं, पण बाबाचं रत्न असल्यामुळे त्यांनी खरे रत्न आणले, नाहीतर 5 रुपयाला पण रत्नाची पोळी मिळते आणि 50 रुपयाला नाही 500 रुपयाला पण मिळते, 5000 रुपयाला पण मिळते. बाबाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी कमी जास्त केलं, सर्व आपल्याकडे होते. शिवगिरी महाराजांना माहिती कसे रत्न आणले काही माहीत नाही, नका माहीत, ज्यांना माहीत त्यांचा आदर तर करा, त्यांना विचारा तर करी फुकट अंडे. पण फुकट दवाखाना म्हणलं की त्याला गुण असे पोर स्वराज्य आपण कुठं गुण येतो काय असे म्हणणं हे पुष्कळ आहे शिवार्पण. आणि म्हणून देव अशा प्रकारचं नवरत्न, कारण ती पृथ्वी रत्नाची खाणी आहे, ही पृथ्वी समुद्राची खाणी आहे आणि समुद्र तर सर्व रत्न आहे ना. मग तिचं तिला दिलं तर किती आनंद होत असेल, तुम्हाला करमपूल केलं हे केलं की चांगलं आहे. ते परवाच्यात बसले ते टिंबटिंब का म्हण काय वाचता नाही, निवडणुकीची वेळ आहे असं काय करते, वाचायला पाहिजे आम्ही काय पाठिंबा आणि बाहेरून पाठिंबा याचा काय अर्थ होतो, ती पण शिकलेली होती. आता ते पण हुशारच होते, त्यानं सांगितलं असं आहे ज्या वेळेस पगार होतो ना, आता तुमच्याकडे पगारच नाही तुम्ही काय करता, ज्या वेळेस पगार होतो त्यावेळेस तू कशी मनाप्रमाणे वागते, चहा घ्या जेवण करा काय करू आज, याला पाठिंबा म्हणतात. कळलं तुम्हाला, ज्यावेळेस काही घ्यायचं असतं त्यावेळेस तू जशी लाडीमोडी लावते त्यावेळेस मराठी भाषेमध्ये त्याला पाठिंबा म्हणतात. आणि मग बाहेरून पाठिंबाचं काय अर्थ आहे, मग ते सांगितलं तुझ्या अंगात भवानी येईल म्हणे, सांगा सांगा आता एवढं मी ऐकून घेतलं, एवढं चांगलं बोलले तुम्ही पहिल्यांदा. बाहेरून पाठिंबाचं असं आहे ज्यावेळेस आपल्या दोघांची भांडणं होतात, ज्यावेळेस तुझी आई तुझी पाठराखण करते ना त्यावेळेस तू बाहेरून पाठिंबा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 1 तास 15 मिनिटं भरणेवाले सव्वा तास झाला तुम्ही बसले कुशाल, तुम्हाला सवय ती शिवगिरी महाराज चांगली सवय लावून दे. साधू संगे सुबटा उत्कू सत्कर्माच्या वाटा, एवढं मोठं सत्कार्य चालू आहे. मागणी म्हणून नाही पण प्रेरणा म्हणून सांगतो की ज्याने त्याने प्रकारे थोडंफार तरी आपल्या मंदिराला हात लागला पाहिजे. कुर्मशिला ब्रह्मशिलाचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सद्गुरु जनार्दन स्वामींचा शेवटचा वर्ष, त्यावेळेस श्रीराम मंदिराची शिलापूजनाचं प्रत्येक गावातून विटा पाठवल्या गेल्या. नाशिकमधून तो विटा पाठवायचं म्हणजे त्याला शिलापूजन म्हणून सिद्ध महापुरुष सद्गुरू जनार्दन स्वामीच्या हातून ती पूजा करून ते विटा तिथं पाठवायच्या, असं तिथंच्या विश्ववंद परिषदेची मनापासून लोकांनी ठरवलं. त्या जनार्दन स्वामीचं कार्यक्रम नाशिक रोडला,
जनार्दन स्वामी त्याची पूजा केली आणि त्याच्या कदानं विचारलं बाबाजी मंदिर होईल का त्याचं अवघड परत 70 वर्षाचं निकाल येतो 70 वर्षानंतर लागला ना होईल म्हणे पण त्याला वेळ लागेल त्यांच्या हातून पूजा करून घेतली ते शिला जाईल त्या विटा जाईल तिथं सहज बोलणे हित उपदेश करुणी साहस शिकवित सहज बोल सहज बोलले अनावधानानं बोलले तरी ते हां व्यर्थच गेलं नाही झालं नाही असं या देहाला 43 वर्षाचा अनुभव होता आणि म्हणून देव त्या शिखर शिंगणापूरला त्यावेळेस मुक्काम केला त्यांनी आजोबांनी रात्री स्वप्नात आले की बाबा इथं प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही तुम्ही राजे आहात काहीतरी व्यवस्था करा लोकांच्या पिण्याच्या पाण्याची म्हणून त्यांनी खाली 1 किलोमीटरवर एक कुंड खणलं त्या कुंडाला असं पाणी लागलं महाराज ती अखंड ती धार चालू आहे तुम्ही जाऊन पाहून या याच्यात एक अक्षरी खोटं नाही मी स्वतः जाऊन पाहून आलो तिथंच्या माहितीगारला विचारलं की ही धार उन्हाळ्यात कमी होते का म्हणे बाबा आता माझं आयुष्यात माझं 60-70 वर्षाचं ब्राह्मण होतं 60-70 वर्षाचं वय मी दररोज पूजाला इथून पाणी नेतो अजून अखंड ही धार आहे आता त्याला विचार कर 70-80 वर्षापासून काही दुष्काळ पडलाच नाही का पाऊस झालाच नाही असं झालंच नाही दुष्काळ होता तरी धार कमी नाही मग तिला गोमुख लावून दिलं आणि तिथं ते स्नान करावं पाणी फ्रीजर फ्रीजसारखं पाणी मी स्वतः तिथं स्नान करून पाणी पिऊन आलो आणि मग सांगितलं की तुझ्या कुळामध्ये असा मुलगा जन्मला येईल की ज्याचं विश्वामध्ये नाव राहील म्हणून कुलवंत शिलवंत गजवंत लक्ष्मीवंत असे 14 उपमा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामीं दिले असं कुलवंत शिलवंत मुलगा पाहिजे असेल माझ्या देव तर सद्गुरु जनार्दन स्वामी सारख्या संत महापुरुषाच्या संगतीत राहून त्यांना आवडणारं कार्य करून जीवन कृतार्थ करून घेण्यासाठी हे मंदिराचं काम शिवगिरी महाराजांनी ते केलं आणि बाबाजींचं स्मृती मंदिर ते कधी तुम्हाला आठवण येईल ते जुन्या लोकांना नाही माहिती पण नवीन लोकांना ज्यांचं वय 30 वर्ष असते त्यांना काय माहिती जनार्दन स्वामी काय हे ठेवा आहे त्यांच्याकरता माझी माय बहिणीकरता ज्यांचं वय आता 30-35 वर्षाचं आहे त्यांना काय माहिती जनार्दन स्वामी काय होते कोण होते संत ते यूट्यूबवर तुमचंच प्रवचन असतं का माझे गुरु बाबा तुम्ही जे का शेगावल्या कदा नाही चलं गाडीत बस पाहिजे जनार्दन स्वामी आश्रम तर कोण नाशिक ते माधवगिरी महाराज तुम्ही का ते पाहत वाटतोय आम्ही तिथे यूट्यूबवर चालू बरं बाबा कुठंतरी ट्यूब लागली इथं बरं ओलिजन लावला कुठंतरी लागली या विज्ञानाच्या माध्यमातून हा ज्ञान विज्ञानमध्ये म्हणजे पुढं काय सांगितलंय कोणाकडून येऊ काम होतं मंदिराचं काम म्हणा आश्रमाचं काम तैशीच गुरु कृपा उखा उसळली ते ज्ञानाची ओतपत पडली ते साम्याची सिद्धी उघडली हे सगळ्याच हातून निवड सगळ्याच हातून अरे घर होत नाही तर बाकीचे काय गोड तिवड्या नाही पिढ्या तुमच्या घराचा जीर्णोद्धार झाला काल ते जल्लोबीचे लोक सांगाले अरे बाबा ते धाब्याचं घर होतं 2-2.5 फूट त्याच्यावर पेंड होतं ते इतकं कललं होतं कधी पुढं सांगता येत नाही पावसाळ्यात आम्ही दुसरीकडे झोपलं जायचो वरती पाऊस असं राहायचं का 15-15 दिवस 8-8 दिवस जड लागायचं आणि कधी पडन तर खाली रामच म्हणायचं काम होतं त्याच्यावर दरवर्षी माती टाकून टाकून 2-2.5 फुटात थर झाला आहे म्हटलं ते नवीन व्हायला लागतं ते म्हणजे जागा आहे तीच त्याचा जीर्णोद्धार झाला आणि मग लोक जाऊन दर्शन घ्या बाबाजीचे ठिकाण जाता तुम्ही दायगावला बाबाजी मंदिर बांधलं चांगली गोष्ट आहे आणि म्हणून सांगत होतं सगळ्याच हातून नाही होत तैसी साम्याची सिद्धी ही सिद्धी सगळ्याच हातात नाही येत सगळेच नाही करू शकत बाबाजीनंतर किती मंदिर झाले शिवगिरी महाराजांना माहिती आहे किती प्राण यथोचित झाल्या यज्ञ करायचं म्हणून करायचं नावलोक कसं सुरू करायचं नाही नाही यथोचित झालं पाहिजे यथोचित फळ तुमच्या पदरात पडलं पाहिजे तुम्ही का बडं कष्ट करता रक्ताचं पाणी करतात आमच्यासारख्या लोकांना आणून देतात त्याचं फळ तुम्हाला नको ते यथोचित झालं तरच फळ मिळेल ना असं नाही झालं म्हणून कोणतंही कारण सांगतात प्राणपती सकारचे असेल ते यथोचित कर बाबा इकडे यायचं वेळ आणि दहीगावचे लोक आले म्हणून तिकडचे दहीगाव जालना जिल्ह्यात भगवान शंकराची पिंपळेश्वराची प्राणपती म्हणून प्राणपती शंकराची तुम्ही पैसा खर्च करा तुम्ही इतर लग्न कार्यात पुरुष खर्च भगवान त्याच्या कार्यात करायचं काटकसर करू नका जे लागतं ते पद्धतशीर घेतलं पाहिजे
मग ते सर आम्हाला नियोजन करून द्या. मी इकडे निघाडीत बसायची वेळ. मग थोड्या वेळ थांबास लागलं. म्हणून जाऊ दे आता आपलंच दुसरा समाज करतात. बिचारे रात्रंदिवस बाबाजी शब्द सांगायचे गादे घेतले लोळतात. आपण का बोलणे आपलं का बोलणे वांग व्यसन भाकर नांगर वखर किती दिवस चालायचं. आपल्या समाजाला का सोडून कळू नये म्हणून जनार्दन स्वामींनी अशा अन्नपुळीमध्ये अवतार घेऊन हे धर्मकार्य आपल्या सद्भावनाचा उद्धार यांनी केला आणि ते अनेक संतांच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचं भूमिपूजन झालं. यज्ञासाठी आणि आमचे संतोषजी महाराज प्रेरणा देऊन राहिले किंवा काहीतरी मदत करा त्यांची. आता ते संपलं आहे ते आदिवासी भाग आहे ते काही एवढी मात्र कोळशिळ माता भजकत्व येतो भावना येतो. म्हणून अशा प्रकारचे एक सत्पुरुष एक संत पुरुष एक साधू पुरुष यांची या ठिकाणी मोठं स्मारक म्हणा स्मृती मंदिर होत आहे. म्हणून आपण तनान धनांना जीवभान नाही काही करता निदान श्रमदान नाहीच काही करता निदान खो घालू नका कामाला. नाहीतर कामाला खो घालणं फार असतं. याचवर एक की देव हो सद्गुरु जनार्दन स्वामी अशा प्रकारच्या सिद्ध महापुरुषांच्या कार्य आपण करतायत त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबूया. नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण सत्य नारायण नारायण. जय जनार्दन. या ठिकाणी आपल्याला बऱ्याच दिवसाची जी प्रतीक्षा होती जे प्रेमाचं पांघरून आणि वासरल्याची जी सावली आपल्याला ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करून ज्यांनी आपल्याला संस्कार आचार आणि विचार आणि संस्काराचा अलंकार परिधान केले अशा आपले सर्वांचे एक श्रद्धास्थान असलेले परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून ज्ञानाचं वर्षा करून आपण खऱ्या अर्थानं आज पावन झालो पवित्र झालो. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. जय जनार्दन.